नमस्कार मित्रांनो, आपण मागे टोमॅटोचं एक प्रकारचं ग्राफ्टिंग पाहिलं. टोमॅटोला बटाट्यावर ग्राफ्ट केलं होतं, तेव्हा आपण एक्झिस्टिंग टोमॅटोच्या झाडाच्या काड्या वापरल्या होत्या. यावेळेला तुम्हाला सांगणार आहे, तुमच्याकडे छोटी रोपं असतील तर या रोपांचं ग्राफ्ट कसं करायचं. या रोपांचं ग्राफ्ट करायला तुमची जेव्हा बटाट्याची झाडं मोठी झालेली असतात अशी, तर तेव्हा काय करायचं, त्याचा शेंडा तोडून टाकायचा. शेंडा तोडून टाकला की तुम्हाला लक्षात येईल हे झाडाचं आतलं पाट पोकळ आहे. बघा इथे पोकळ आहे. आता या पोकळ पाटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं छोटंसं सॅपलिंग असेल जेव्हा अगदी 15-20 दिवसाचं जरी असेल तरी, त्याला थोडंसं इथून ओपन करायचं, छिलायचं म्हणजे साल काढून, आणि ह्या पोकळ जागेमध्ये आपल्याला फक्त हे असं आतमध्ये घुसवून टाकायचं आहे की तुमचं ग्राफ्ट रेडी. या पोकळ जागेमध्ये माझा टोमॅटो गेला. ओके, तर बघा हा एक ग्राफ्ट आम्ही केलेला आहे. नंतर बघा हा एक ग्राफ्ट इथे केलेला आहे, तसंच हा एक ग्राफ्ट इथे केलेला आहे. ह्याच्यामध्ये बटाट्याची झाडाची वाढ तर होतेच आणि वर तुमचा टोमॅटोचं सॅपलिंगही वाढत जातं. मेन ग्राफ्ट करतोय. ओके, बटाट्याचा झाडाचा शेंडा कापून टाकतोय. कापून टाकल्यावर तिथे जी पोकळ जागा असते बघा, इथे पोकळ जागा आहे, इथे बघा इथे. आता हे बघा, हे हातामध्ये तो जे सॅपलिंग आहे त्याला तो असं सोलून घेतो आहे, ज्याने त्याचं ते इनर मेम्ब्रेन सगळ्या उघड्या पडतात आणि ते सोललेलं सॅपलिंग आता तो त्या बटाट्याच्या पोकळ जागेमध्ये इन्सर्ट करतो आहे. टोमॅटोचं सॅपलिंग कुंडीत लावल्याप्रमाणे बटाट्या झाडात लागलं करतोस. स्मयनने बटाट्याचा झाडाचा टॉप काढून टाकला. टॉप काढून टाकल्यावर एक मिनटं टॉप काढून टाकल्या बघा, इथे पोकळ जागा दिसते बटाट्याच्या ह्याच्यामध्ये. ही पोकळ जागा. आता तो एक छोटं सॅपलिंग घेतो आहे. या ह्याच्यात थोडं मोठं घे स्मयन, त्यातलं मोठं हां ते घेतो आहे आणि त्याचा रूट्स काढून टाकणार. रूट्स कापून टाकणार हां, आणि त्याला नंतर थोडंसं असं आतल्या मेम्ब्रेन्स ओपन करणार. दोन्ही बाजूने ते ओपन झालं की ते सॅपलिंग या टोमॅटोच्या आत खोचून टाकणार. हे बघा, हे सॅपलिंग कुंडीत लावल्यासारखं टोमॅटोच्या आत गेलं.